नमस्कार शेअर मार्केट मराठी मा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक तेरा जुलै दोन हजार बावीससाठीचं निफ्टी व बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आज काय घडलं आणि उद्या काय काय घडू शकतं त्यासाठी आपण चार्टवर जाणार आहोत आणि इथे मी निफ्टीचा डेली टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता मागच्या दोन तीन दिवसामध्ये मध्ये आपल्याला थोडस आता एक मंदीचं चित्र दिसायला लागलेलं ला आहे ह्याला आपण मंदी म्हणू शकतो किंवा ह्याला आपण थोडस रिट्रेसमेंट म्हणू शकतो कारण मागच्या काही दिवसामध्ये म्हणजे ह्या महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजे एक पासून आपल्याला निफ्टीमध्ये थोडीशी तेजी बघायला मिळत होती आणि त्यानंतर मागचे तीन दिवस आपल्याला काय बघायला मिळते की आ, हे आपण जर बघितलं एक तर हॅमर तयार झाला आहे त्यानंतर आपण बघितलं की एक गॅपडाऊन ओपनिंगनंतर एक ग्रीन कॅन्डल तयार झाली होती मात्र ह्या दिवशीसुद्धा आपण बघू शकतो की आदल्या दिवशीचा लो जो होता तो तोडला गेला होता आपण इथे चेक करू शकतो एक तारीखनंतर आपल्याला असं पहिल्यांदा बघायला मिळालं की आदल्या दिवशीचा लो तोडला गेला अर्थात आदल्या दिवशीचा जरी लो तोडला गेला असला अकरा तारखेला तरीसुद्धा क्लोजिंग जे आहे ते वरती झालेलं होतं मात्र आज जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आज कालचा लो तर तोडला गेलाच आहे आणि कालच्या लोच्या खाली क्लोजिंग आलेलं आहे तर आज कालच्या तुलनेमध्ये काल आपण बघू शकतो की ग्रीन कॅन्डल होती मात्र आज जी रेड कॅन्डल बनली आहे ही आपल्याला एक निगेटिव्ह कॅन्डल दिसते आहे मग आता याचा अर्थ उद्यापासून मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग चालू होणार का मार्केटमध्ये खूप मोठी मंदी येणार का वगैरे प्रश्नांना आता आपण उत्तर द्यायला द्यायचा प्रयत्न करूया त्यासाठी काही विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया आता हे झालं आपल्याला मार्केटमध्ये काय झालं हे थोडक्यात आपण डेली कॅन्डलच्या सहाय्यानं बघितलं आता आपण काय बघूया इंट्राडे मध्ये मार्केटमध्ये काय काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे मी पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम घेतली आहे आणि पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आता मी उद्या काय काय होऊ शकतं कारण आपण काल मार्केटमध्ये काय होईल याचा व्हिडिओ मला बनवता आला नव्हता त्यामुळे आज काय घडलं काल आपण काय विश्लेषण केलं होतं याविषयी आज आपण काही चर्चा करू शकत नाहीये तर त्याच्यामुळे मी डायरेक्टली उद्या काय घडू शकतं हे समजून घेण्याचा आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण बघतोय की इथे निफ्टीचा मी पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलाय आणि ह्याच्यामध्ये आपण एक नेहमीप्रमाणे रेंज फाइंड आउट करतोय पहिल्या काही रेंज होत्या या सगळ्या रेंज काढून टाकूया आणि मी इथे उद्यासाठी एक रेंज फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या असं लक्षात येईल की ही जी रेंज आहे ती आपल्याला साधारण ह्या पद्धतीनं आहे ही आता महत्वाची रेंज असणार आहे आपण नेहमी ज्या पद्धतीनं एक रेंज फाईंड आउट करतो त्या पद्धतीनं ही मी रेंज इथे काढलेली आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर खाली आहे तुम्हाला साधारण सोळा हजार एकतीसची लेवल आहे आणि वर बघितली तर सोळा हजार एकशे चौतीस पॉईंट पंच्याण्णव म्हणजे सोळा हजार एकशे पस्तीसची ची लेवल आहे सर्वसाधारणपणे आपल्याला असं लक्षात येईल की हे शंभर पॉईंटचं अंतर आहे आपण नेहमीप्रमाणे काय करूया एक सेंटर लाईन सुद्धा काढूया आणि ती सेंटर लाईन असेल साधारणपणे आपल्याला सोळा हजार ऐंशीच्या आसपास कारण आपण हे बघतोय की साधारण शंभर पॉईंटचं अंतर आहे मग साधारण शंभर पॉईंटच्या आसपास आपल्याला ती लाईन काढली पाहिजे तर थोडस एक दोन पॉइंट वर काढतो म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट ती सेंटर पॉइंट मिळू शकेल तर साधारणपणे हा सेंटर पॉइंट धरून आपण काढू शकतो आता तुम्ही एक्झॅक्ट काढून सुद्धा ते काढू शकता किंवा आपल्याला हे रेफरन्स आहे आता उद्या काय होऊ शकतं तर उद्या ही जी आपण सेंटर लाईन काढली आहे ह्याच्या खाली ओपनिंग होणं आपल्याला आवश्यक आहे ह्याच्या वर जर ओपन झालं आणि जर आपल्याला खाली येताना दिसलं तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे फार मोठा आपण पुट बाय करण्याचा किंवा शॉर्टचा ट्रेड करू शकत नाही ह्याचं कारण असं असतं की वर ओपनिंग झाल्यानंतर काय होईल आणि खाली येत असेल तर मग इथे आपल्याला काय होतं साइडवेज मार्केट बघायला मिळू शकतं जर सोळा हजार ऐंशीच्या वर किंवा सोळा हजार शंभरचं वर ओपन झालं आणि खाली येत असेल तर मग काय होईल आपल्याला खा, खाली साधारण सोळा हजार आणि वर साधारण सोळा हजार दीडशे ते दोनशे या रेंजमध्येच मार्केट काय होईल आपल्याला साईडवेज झालेलं बघायला मिळेल अशा वेळेला ऑप्शन बाय करणाऱ्या जे ट्रेडर असतात त्यांना फार मोठा फायदा त्याच्यामध्ये होऊ शकत नाही कारण आपण मग कोणत्या दिशेनं मार्केट मूव करेल हे फार मोठं त्याचं अंदाज लावू शकत नाही तर त्यामुळे ते साईडवेज मार्केट होऊ शकतं आपल्याला जर मार्केटमध्ये चांगला ट्रेड पाहिजे असेल या है, है या या तर त्याच्यासाठी ह्या ठिकाणी सोळा हजार ऐंशीची लेवल आहे ह्याच्या खाली कुठेतरी ओपन झालं पाहिजे जर ह्या लेवल आणि ह्या लेवलच्या मध्ये ओपन झालं म्हणजे फ्लॅट ओपनिंग झालं तर आपल्या दृष्टीनं चांगलं आहे ज्या क्षणी ही लेवल तोडली जाईल सोळा हजार एकतीसच्या खाली एक पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये पुट बाय करण्याची एक संधी मिळेल आपला नेहमीचा नियम आहे की ह्याच्या खाली एक कॅन्डल पंधरा मिनटाची क्लोज झाली पाहिजे आणि त्यानंतर नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा लो तोडत असताना आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो ट्रेड घेण्याचा विचार करू शकतो तर हे झालं आपल्याला खालच्या दिशेनं जात असेल तर कसा ट्रेड घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये टार्गेट काय काय आहेत तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट ता लक्षात ठेवायचं आहे की आता आपण अगदी जवळ आहोत सोळा हजारच्या पण तरीसुद्धा सोळा हजार ही जी लेवल आहे ही सोळा हजारची लेवल ही एक नॅचरल ला सपोर्ट किंवा रेजिस्टन्सची लेवल आहे तर त्याच्यामुळे आपल्याला पहिलं टार्गेट जे असणार आहे ते सोळा हजार असणार आहे त्याच्या खाली आपण जात असू तर त्याच्यासाठी आपल्याला जर आपण बघितलं तर त्याच्या खालचं आपल्याला नेक्स्ट टार्गेट जे मिळते ते साधारणपणे सोळा हजार नऊशे पन्नासच्या आसपास आपल्याला सॉरी पंधरा हजार नऊशे पन्नासच्या आसपास मिळू शकतं साधारणपणे जर इथून खाली जात असेल आणि सोळा हजारच्या खाली गेलच तर आपल्याला मग ही टार्गेट येऊ शकतात खूप खाली म्हणजे आपल्याला पंधरा हजार नऊशेच्या आसपास फायनल टार्गेट आपल्याला ठेवावं लागेल अर्थात इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची हे झालं आपण कशा पद्धतीनं खालची टार्गेट काढतोय पण सोळा हजार ही जी लेवल आहे ही लेवल एकदा वरच्या दिशेनं तुटल्यानंतर आपण इथे चेक करू शकतो एकदा वरच्या दिशेनं तुटल्यानंतर सोळा हजारला इथे एकदा आपण चेक करू शकतो पण सोळा हजार पन्नास पर्यंत झालं होतं खाली तर सोळा हजार पहिल्यांदा टेस्ट होणार आहे म्हणजे मला सांगायचा सा उद्देश असा आहे की एकदा सोळा हजारच्या वर गेल्यानंतर खाली येताना पहिल्यांदा ती टेस्ट होणार आहे ॲज अ सपोर्ट म्हणून तर अशा वेळेला काय होऊ शकतं जर इथे कुठे ओपन झालं तर इथे सोळा हजारच्या आसपास येऊन एक पुन्हा छोटासा बाउन्स येऊ शकतो एक छोटस रिट्रेसमेंट येऊ शकतं त्यामुळे फ्लॅट ओपन झाल्यावर आपल्याला जर ट्रेड घ्यायचा असेल तर तो, तो पहिला ट्रेड आपल्याला छोटा घ्यावा लागेल आणि साधारण आपल्याला असं सा लक्षात येईल की पंधरा हजार नऊशे पंच्याहत्तर ते सोळा हजार ह्यामध्ये कुठेतरी काय होईल इथपर्यंत खाली येऊन पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आता दुसरी शक्यता काय हे झालं आपल्याला इथे ओपन झालं तर इथनं पहिला छोटा ट्रेड मिळेल पुन्हा वर जाताना काय होईल इथे कुठेतरी रेजिस्टन्स फेस करून म्हणजे खाली आलं इथनं बाउंस करून वर गेलं इथे कुठेतरी रेड कॅन्डल बनवायला लागलं आणि त्याचा लो उठला की मी काय करू शकतो पुन्हा याच्यामध्ये पुट बाय करू शकतो किंवा निपटीला मी शॉर्ट करू शकतो तर हे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं खूप मोठं टार्गेट आपल्याला आता ठेवायचं नाही आहे खाली जात असताना आपल्याला साधारणपणे पंधरा हजार नऊशे पर्यंतच टार्गेट ह्याच्यामध्ये मिळू शकतं दुसरी शक्यता आहे जर समजा गॅपडाऊनच ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन होत असताना सोळा हजारच्या खाली ओपन झालं म्हणजे साधारणपणे आपण म्हणू शकतो पंधरा हजार नऊशे पंच्याहत्तर पंधरा हजार नऊशे पन्नास असं जर ओपन झालं तर अशा वेळेला आपल्याला थोडं सावध राहावं लागणार कारण आज ज्यांनी सेलिंग केलंय त्यांना अचानक उद्या गॅपडाऊन ओपनिंगमुळे प्रॉफिट व्हायला well लागलेलं असणार आहे अचानक त्यांना काय होईल त्यांचं प्रॉफिट वाढलेलं well दिसणार आहे अशा वेळेला एक नॅचरल टेंडन्सी अशी असते सहज भावना अशी असते की प्रॉफिट बुकिंग केलं जातं आणि त्याच्यामुळे काय होईल जेव्हा गॅपडाऊन ओपन होईल तेव्हा पहिली शक्यता अशी आहे ते आता कुठे होतंय ह्या एरियात होतंय की ह्या एरियात ह्या एरियात झालं तर काय होईल प्रॉफिट थोडंसं कमी होणार त्यामुळे पहिल्यांदा थोडं खाली जाण्याची शक्यता आहे सोळा हजारच्या खाली झालं तर काय होईल पहिल्यांदा थोडं वर येण्याची शक्यता आहे ह्याच्या मागचं लॉजिक लक्षात घ्या जे लोक ट्रेड होल्ड करून गेले असतील ते काय विचार करत आहेत त्याच्यावर काय होणार हे अवलंबून असतं त्यामुळे थोडंसं गॅप डाऊन झालं तर पहिल्यांदा खाली जाईल सोळा हजारच्या थोडंसं खाली गेल्यासारखं दाखवेल आणि एक आपल्याला बाउन्स बघायला मिळेल मात्र डायरेक्टली जर सोळा हजार खाली सोळा हजारच्या खाली ओपन झालं तर पहिल्यांदा वर येण्याची शक्यता आहे आणि मग पुन्हा खाली जाऊ शकतं तर ह्या दोन्ही केसमध्ये बाउन्स नंतर पुन्हा आपल्याला एक चांगला ट्रेड मिळू शकतो अर्थात ह्याच्यासाठी आपल्याला इथे फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपनिंगची आवश्यकता आहे समजा गॅपअप ओपन झालं सोळा हजार पन्नासच्या वर सोळा हजार ऐंशीच्या आसपास आणि वर असं ओपन झालं त्यावेळेला आपल्याला फार मोठा ट्रेड मिळणार नाही मला जर बाईंग करायचं असेल तर आता इथे लक्षात घेतलं पाहिजे की सोळा हजार एकशे चौतीस ची जी लेवल आहे सोळा हजार एकशे पस्तीसची लेवल आहे ह्याच्यावर जोपर्यंत पंधरा मिनिटाची कॅन्डल आता क्लोज होत नाही तोपर्यंत मी कम्फर्टेबली बाईंग करणार नाही उद्या मला साईडवेज ते डाऊन ट्रेंड राहण्याची शक्यता साठ ते सत्तर टक्के वाटते आहे आणि वरच्या दिशेनं येण्याची बाऊन्स येण्याची शक्यता म्हणजे सोळा हजार शंभरच्या वर येण्याची शक्यता मला तीस ते चाळीस टक्केच वाटते आहे तर हे मी मुद्दाम सांगतो आहे ह्याचं कारण असं आहे की माझा उद्यासाठीचा व्ह्यू जो आहे तो साईडवेज ते डाऊन ट्रेंड अशा प्रकारचा आहे आता आपण हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण बघूया बँक निफ्टीचं अनालिसिस बँक निफ्टीचं अॅनालिसिस बघण्यासाठी सुद्धा मी काय करतोय ह्या ज्या आपल्या आधीच्या लेवल्स आहेत ह्या सगळ्या काढून टाकतोय मी इथे तुम्हाला डेली कॅन्डल वर नेऊन काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्या साहाय्याने तुम्हाला बँक निफ्टीचं विश्लेषण समजणं सोपं जाईल आता थोडस आपण लहान करूया म्हणजे तुम्ही इथे बघू शकता आता इथे तुम्ही बघू शकता की एक नंतर आज पहिल्यांदा असं झालंय की आपल्याला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आता डे डेचा जो लो आहे आजपर्यंत डे डेचा लो तुटलेला नाहीये तुम्ही इथे बघू शकता बँक मध्ये कधीच प्रीवियस डेचा लो तुटला नाही आहे जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये हा एक तारीख आहे त्याच्या पुढे बघत गेला तर तुमच्या लक्षात येईल की प्रीवियस डेचा लो तुटला नाही आहे एकदा सुद्धा त्यामुळे उद्या जर प्रीवियस डेचा लो तुटला तर आपल्याला एक खाली चांगला ट्रेड मिळू शकतो प्रिव्हियस डेचा ट्रेड लो म्हणजे काय तर आता आजचा लो कारण उद्याचा ट्रेडिंग होत असताना आजचा जो लो आहे हा प्रिव्हियस डेचा लो असणार आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला तो लक्षात घ्यायचा आहे इथे तुम्ही कॅंडल बनलेली आणि त्या अर्थानं ह्याचा लो तुटणं किंवा हाय तुटणं ही एक इव्हेंट असणार आहे आणि त्याचा आपल्याला ट्रेड साठी फायदा करून घेता येऊ शकतो मागचे तीन दिवस जर तुम्ही बघितलं तर ही एक ग्रीन कॅन्डल सोडल्यास दोन्ही दिवस साधारण आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग हे सारख्याच एरियात बघायला मिळालेलं आहे कदाचित काय असू शकतं जे निफ्टीच्या बाबतीत सांगितलंय की सेलिंग कंटिन्यू होईलच असं काही सांगता येत नाही आणि ते कधी होऊ शकतं तर निफ्टीमध्ये आपल्याला सोळा हजारच्या खाली क्लोजिंग यायला पाहिजे आणि ते कंटिन्यू झालं पाहिजे सस्टेन झालं पाहिजे नुसतं एक दिवस सोळा हजारच्या खाली आलं या क्लोजिंग याचा अर्थ आता निफ्टीमध्ये सेलिंग चालू झालं असा होत नाही त्याला फॉलोअप पण मिळाला पाहिजे तसंच बँक निफ्टीमध्ये चौतीस हजारची जी लेवल आहे सॉरी पस्तीस हजारची जी लेवल आहे त्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग आलं पाहिजे आणि ते एक दिवस येऊन उपयोग नाही तर फॉलोअप मिळाला पाहिजे आणि नंतर सुद्धा ते कंटिन्यू झालं पाहिजे तर आपण म्हणू शकतो की आता थोडंसं काय होऊ शकतं आपल्याला म्हणजे इतके दिवसांची जी तेजी झाली आहे ते आता थोडीशी रिट्रेस होऊ शकते असं आपण शक्यता गृहित धरू शकतो आता इथे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल साधारणपणे हा जो एरिया आहे हा एरियाला आता फार महत्व आहे म्हणजे पस्तीस हजारची जी लेवल आहे ह्याला का महत्त्व आहे कारण ह्या तिन्ही दिवशी तू त्या लेवलला टच झालेला आहे ओके आता आपण काय करूया इंट्राडेचा अनालिसिस करूया त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या लेवल्स डिटेलमध्ये बघूया त्याच्यासाठी मी थोडासा चार्ट झूम करतोय जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित बघता येईल ओके आता आपल्याला जी एक रेंज काढायची आहे त्याच्यासाठी मी काय करतोय ती रेंज काढण्यासाठी ही महत्वाची लेवल आहे त्यामुळे आपण ह्याला डार्क करूया खालची लेवल जी आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे तुमच्या आता लक्षात येईल की साधारणपणे पस्तीस हजार सत्तेचाळीस आहे आपण पस्तीस हजार पन्नास धरूया आणि वरची लेवल आहे ती पस्तीस हजार तीनशे सत्याहत्तर आहे म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की साधारणपणे तीनशे पंचवीस पॉईंटच्या आसपास यामध्ये आपल्याला एक रेंज मिळालेली आहे आता ही जी तीनशे पंचवीसच्या आसपास रेंज मिळालेली आहे म्हणजे साधारणपणे आपल्याला काय केलं पाहिजे की एकशे साठच्या आसपास इथनं खाली वर काढलं पाहिजे म्हणजे आपण इथे दोनशेच्या आसपास आपण धरू शकतो दोनशे दहा अकराच्या दरम्यान इथे आपल्याला साधारण एक सेंटर पॉईंट येईल मी अंदाजे काढतोय तुम्ही एक्झॅक्ट मोजून सुद्धा काढू शकता आता ही जी आपण एक सेंटर पॉईंट काढलाय हा मी अंदाजे काढलाय तर इथे काय होऊ शकतं ह्या लाईनच्या खाली जर आपल्याला ओपनिंग झालं आणि ही लेवल तुटत असेल तर आपल्याला आणखीन खाली जाण्याची शक्यता आता निर्माण आहे हो आता ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय की पस्तीस दोनशेच्या वर जर ओपन ओपन झालं आणि खाली येत असेल तर मग आपल्याला इथून कुठून तरी खाली येणार असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटीची शक्यता जास्त वाटते म्हणजे इथून खाली येईल इथे थोडंसं ब्रेक केल्यासारखं दाखवेल पुन्हा वर जाईल आणि साईडवेज मार्केट राहण्याची शक्यता जास्त आहे त्यामध्ये आपल्याला ऑप्शन बाय करून फायदा होऊ शकत नाही आपल्याला फायदा व्हायला पाहिजे असेल तर ह्या लेवलच्या खाली पस्तीस दोनशेच्या खाली ओपन व्हायला पाहिजे आणि फ्लॅट जर ओपन होणार असेल तर पस्तीस दोनशे च्या खाली आणि पस्तीस हजार पन्नासच्या आसपास इथे कुठेतरी जर ओपन झालं या दोघांच्यामध्ये आणि ही लेवल तुटत असेल तर आपल्याला खालच्या दिशेनं एक चांगला ट्रेड मिळू शकतो आता याच्यामध्ये आपण खाली जात असताना काय बघितलं पाहिजे इथे ओपन झालं आणि खाली जात आहे पस्तीस हजार ची लेवल पहिल्यांदाच आपण ती तोडलेली बघतोय अशा वेळेला काय होईल कदाचित एक छोटा बाउंस येऊ शकतो तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला लक्षात येईल की लो झालेला होता चौतीस हजार नऊशे सत्याऐंशीचा आणि हा दिवस होता आठ जुलै दोन हजार बावीस साधारणपणे सव्वा ची कॅन्डल इथे बनली होती आणि त्यानं पस्तीस हजारच्या खाली क्लोजिंग दिलं होतं त्यानंतर काय झालं तुम्ही बघू शकता एक बाउन आला हा बाउन्स का आला तर पस्तीस हजार ही एक नॅचरल लेवल होती आणि अशा ठिकाणी काय होऊ शकतं एक बाउन्स येऊ शकतो अर्थात हे ब्रेक झाल्यानंतर पस्तीस हजार ची लेवल ब्रेक झाल्यानंतर पहिल्यांदाच टेस्ट करायला आलेलं होतं त्यामुळे एवढा मोठा बाउन्स आला आता जेव्हा येईल तेव्हा ते दुसऱ्यांदा टेस्ट करायला येईल त्यामुळे अर्थातच काय झालेलं असणार बायरची ताकद आता थोडी आणखीन कमी झालेली असणार त्यामुळे एवढा मोठा बाऊन्स येईल असं नाही पण इथे पस्तीस हजारला टच केल्यानंतर किंवा थोडंसं खाली गेल्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो साधारणपणे तो, तो पस्तीस दोनशे पर्यंत येऊ शकतो हे इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला काय होईल खाली आपण जर बघायला गेलो तर आपल्याला कोणकोणती टार्गेट मिळू शकतात हे जर आपण चेक करायला गेलो तर पस्तीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट मिळेल आपण इथे पन्नास पॉईंटच्या आसपास काय करू शकतो पहिल्या टार्गेट साठी आपण ट्रेड करू शकतो दुसरं टार्गेट आहे ते सॉरी चौतीस हजार नऊशे पन्नास त्यानंतर चौतीस हजार नऊशे ही आपल्याला दुसरं टार्गेट म्हणून लेवल मिळेल आठशे पन्नास आठशे असं आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळू शकतं खाली येत असताना आपल्याला साधारणपणे माझा अंदाज असा आहे की जर पस्तीस हजारची लेवल उद्या तुटली तर साधारणपणे चौतीस आठशे किंवा अगदी खाली म्हणजे सातशे पन्नास चौतीस सातशे पन्नास पर्यंत जास्तीत जास्त आपल्याला बँक निफ्टीमध्ये खालची टार्गेट ठेवायला हरकत नाहीत त्यानंतर मग प्राईज ॲक्शन कशी आहे हे बघून मग पुढचा निर्णय घ्यावा लागेल अर्थात त्याच्यासाठी आपल्याला ह्या लेवलच्या खाली ओपन होणं आवश्यक आहे वर ओपन झालं आणि वर जायला लागलं चा वर, तर मात्र आपल्याला काय आहे ज्याची शक्यता तीस ते चाळीस टक्केच आहे मी जास्त शक्यता आहे असं म्हणत नाही ह्याचं कारण मला थोडंसं डाउनवर्ड, टू साइडवेज, असं ट्रेड होताना उद्या बघायला मिळू शकतं मग वर जात असताना आपल्याला पस्तीस हजार चारशेच्या वर म्हणजे तीनशे सत्याहत्तरच्या वर गेलं तर आपण इथे बायिंग करू शकतो तोपर्यंत आता बाय करण्यासारखं निफ्ट, निफ्टी बँक निफ्टीमध्ये आता चित्र दिसत नाहीये पस्तीस हजार तीनशे पंचाहत्तरच्या तीनशे सत्याहत्तरच्या वर किंवा चारशे पकडा त्याच्या वर जोपर्यंत आपल्याला एक पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आता कॉल बाय करण्याचा ट्रेड मी अवॉइड करणार आहे अर्थात मी छोटे छोटे ट्रेड घेऊ शकतो मला जिथे माहिती आहे है की पस्तीस हजारला आल्यावर एक बाउन्स मिळू शकतो तिथे मला एक छोटी ग्रीन कॅन्डल बनताना दिसली आणि त्याचा हाय तुटताना दिसला पस्तीस हजारच्या लेवलला तर तिथे मी छोट्या टार्गेटसाठी वीस पंचवीस तीस पन्नास uh, पॉईंटसाठी मी तिथे काय करतो ट्रेड करू शकतो पण मोठ्या uh, टार्गेटसाठी ट्रेड करायला आपल्याला पस्तीस चारशेच्या वर किंवा तीनशे पंच्याहत्तरच्या वर आपल्याला एक कॅन्डल क्लोज झाली पाहिजे मग आपल्याला पहिलं टार्गेट येईल ते डायरेक्टली आपण इथे चेक करू शकतो ते म्हणजे साधारणपणे पस्तीस पाचशे पन्नासचं टार्गेट आपल्याला इथे मिळू शकतं हे जर जा ब्रेक झालं तर पस्तीस सहाशे पस्तीस सुद्धा आपल्याला बँक वर जाताना बघायला मिळू शकतं अर्थात याची शक्यता तीस टक्केच आहे असं धरायला हरकत नाही आपल्याला थोडंसं पस्तीस दोनशेच्या खालीच मार्केट राहील किंवा त्याच्या आसपासच राहील पन्नास शंभर पॉईंट वर खाली जास्तीत जास्त किंवा त्याच्या खालीच इथे राहील अशी आत्ता आपल्याला शक्यता दिसते आहे हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अॅनालिसिस हे ॲनालिसिस हे विश्लेषण तुम्हाला जर आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कसं वाटलं विश्लेषण हे कमेंटमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका तुमची एक कमेंट आणि एक लाईक हीच माझ्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे ते अवश्य करा तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघत असाल आणि अजून शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद